शेतातील विहीर परिसरात माकडाचा कळप बागडत असताना एक पिलू अचानक विहिरीत पडले असता शेतकऱ्यांनी ही माहिती वन्यजीव संरक्षकास सूचना करता वन्य पशुप्रेमींनी पिलू बाहेर काढताच ते मातेच्या कुशीत झेपावले. प्राप्त माहितीनुसार अंजनगाव तालुक्यातील कापूसतणी परिसरातील कापूसतणी भाग 2 शेत शिवारातील डीके तायडे यांच्या शेतात 95 फूट खोल असलेल्या ओसाड विहिरीवर कडुनिंबाच्या मोठ्या झाडावरून माकडाचे नवजात पिलू विहिरीत पडले. जीवाच्या आकांताने ते पिलू ओरडत होते. ही बाब परिसरातील पशुप्रेमींच्या निदर्शनास येतात त्यांनी जीवाची बाजी लावून पिलाला विहिरीतून बाहेर काढत जीवदान दिले. ही घटना 26 जानेवारी रोजी दुपारच्या सुमारास पिलू विहिरीत पडताच कडपातील सर्व माकड जोराने ओरडत बाजूला असलेल्या शेतातील शेतकऱ्यांनी काय झाले म्हणून विहिरीजवळ येऊन पाहिले असता माकडाच्या पिलाचा विहिरीतून जोराने आवाज येत होता. लगेच प्रसाद वानखडे या तरुण शेतकऱ्याने वन्य पशुप्रेमी कृषिमित्र अरुण शेवाणे यांना फोनवरून घटनेची माहिती दिली. दुपारी 3 वाजता अरुण शेवाणे यांनी सहकारी प्रदीप सातवटे, प्रशांत सरदार, चेतन बाबनेकर, सुरेश महांकर यांच्यासह घटनास्थळी पोहोचले. दरम्यान पिलाला भूक लागल्याचे ओळखून त्याच्यासाठी विहिरीत पाणी व पोळीची व्यवस्था केली. दोरीने तयार केलेला पाळणा विहिरीत सोडून त्या नवजात पिलाला वर काढून बाजूला असलेल्या त्याच्या आईच्या स्वाधीन करता पिल्लू मातेच्या कुशीत विसावले. या प्रसंगी दिलीप तायडे, नितीन शेवाणे, संजय हिंगे यांचे सहकार्य लाभले. नितीन दुर्बुडे, विदर्भ न्यूज, पत्रकार.